नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण मक्याचे पकोडे बनवणार आहोत। तर असे मक्याचे कणीस घेतलेले चार, त्याचे असे दाणे काढून घेतलेले आहेत। 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 आल्याचा तुकडा आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, हे सर्व वस्तू आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। तर छान असं बारीक झालेलं आहे, तर थोडंसं पाणी सुटतं त्याला। तर आता आपण त्याच्यात थोडासा रवा टाकून घेऊ। 1/2 वाटीपेक्षा कमी रवा आहे आणि 1/2 वाटी बेसन पीठ टाकून घेणार आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ। बेसन पीठ टाकताना दाखवायचं राहून गेले तरी आपण टाकू शकता। त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ। कोथिंबीर जरा जास्तच टाकायची। 1 बारीक कट केलेला कांदा आहे, तो टाकून घेऊ। कांदा ऑप्शनल आहे, आपल्याला आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालतो। आता आपण थोडंसं लाल तिखट टाकणार आहे। आपल्या आवडीनुसार आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे। हळद 1/2 चमचा आणि चवीनुसार मीठ। आपण ह्याच्यात सोड्याचा जरासुद्धा वापर करणार नाही। थोडासा ओवा आणि थोडंसं जिरे टाकून घेतलेले आहेत। आता बरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 2 ते 3 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि मक्याचे दाणे आपण एकदम बारीक क्रश नाही केलेले आहेत, त्याला आबडधोबड क्रश केलेलं आहे। म्हणजे एखादा मक्याचा दाणा असा अर्धा आला ना दाताखाली तरी छान लागतो। तर सर्व आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपण त्याचे पकोडे करून घेऊ। तर तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे। टाकताना गॅस कमी ठेवायचा आणि टाकून घ्यायचं। आणि सर्व टाकून झालं की नंतर आपण गॅस फास्ट करणार आहे। जेवढे आपल्या तेलात बसतील तेवढेच टाकायचे आणि जास्त करपवायचे नाही। छान असे ब्राऊन कलर झाला की काढून घ्यायचं। जास्त करपलो की मग त्याच्यातनं एक कडवट येते भजीला। तर आपल्या आवडीनुसार छान मोठे छोटे कसे करायचे तसे आपण करू शकता। तर लगेच आपण त्याला उलटायचं नाही आहे, 2 मिनटं असंच राहू द्यायचं आहे। आणि 2 मिनटानंतरच पलटी करायचं। तर छान एक बाजू ती झालेली आहे ब्राऊन। आता आपण त्याला चमच्याने हलवून घेऊ। त्याची सर्व साईड उलटून घेऊ। मक्याचे वडे असल्यामुळे ती तेलात आपण गरम गरममध्ये केलं का नाही तर तेलात पसरून जातील, म्हणून थोडंसं छान असं त्याला खालनं खरपूस भाजू द्यायचं, नंतरच त्याला उलटे करायचे। आता छान असा ब्राऊन कलर आलेला आहे। गरम गरम चहा आणि बाहेर पाऊस पडत असेल तर छान अशी गरमागरम चहा बरोबर पकोड्याची मजा खूप छान असते। जर आपल्याला आवडत असेल तर हिरवी मिरची पण तळू शकता। तर छान असे आपले कॉर्न पकोडे तळून झालेले आहेत। छान असा कलर आलेला आहे। आणि नंतर आपण गॅस फास्ट करायचा, फास्ट गॅसवर करायचं। नंतर जेव्हा आपण तेलात टाकतो त्या टायमाला गॅस थोडा कमीच ठेवायचा आणि नंतर मग छान असे तळत आले की गॅस फास्ट करायचा, म्हणजे आपले पकोडे आहेत ना जास्त तेल पिणार नाहीत। जर स्लो गॅसमध्ये केलं तर सर्व तेल पिऊन घेतील। तर छान असे आता आपले पकोडे रेडी झालेले आहेत। आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊ। तर रेडी झालेले आहेत आपले कोन पकोडे। तर आपण बाकीचे पकोडे पण आपण सेम पद्धतीनेच तळून घेणार आहे। तळताना गॅस कमी करायचा आणि छान एक बाजू भाजून झाली की नंतर मग गॅस फास्ट करायचा। तर अशा प्रकारेच आपण आपले सर्व पकोडे तळून घेणार आहे।
खूप छान रेसिपी आहे, तर एकदा नक्की नक्की करून बघा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।